आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावात कर्मचाऱ्यांवर कोसळी बेरोजगारी, युवक नेते उत्तम पाटील यांनी मार्ग काढावा केली अपेक्षा. बोरगाव ग्रामपंचायत होती, आता नगर पंचायत झाली आहे, पण वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. बोरगावचा विकास व्हावा यासाठी शासनाने ग्रामपंचायतीची नगर पंचायत केली. शहरात निधी आला आणि गावचं स्वरूप बदलून शहरीपण आलं. पण ज्यांनी अनेक वर्ष गाव विकासात कर्मचारी म्हणून योगदान दिलं त्यांना आज उपासमारीची वेळ येत आहे. हातात झाडू घेतला, डोक्यावर पाटी घेतली, सणवार पाहिला नाही, मयत बारशाकडे दुर्लक्ष केलं आणि आज त्यांच्याच डोळ्यातून ढसा ढसा अश्रू येत आहेत. आम्ही तुमच्या बरोबर आहे, शेवटी पुरुष कॉल आहे, अजून ते वेळ येणार आहे, कसं काय होत नाही बघूया ते. आम्ही तर तुमच्या त्याला सोडत नाही, सोडत नाही काय ते काय काळजी करू नको. आता सांगितलं काय वाटलं ते कर्मचाऱ्यांच्या पाठीशी युवक नेते उत्तम पाटील यांनी राहावं अशी अपेक्षा आज उत्तम पाटील यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कुठे गेलं काय डोक्यात काढणार आम्ही आहे तुमच्या पाठीवर, कुठं जायला ते कुठं जवळला मला बोललोय बघ, 7 तारखेला मी सुद्धा जातोय बेंगलोरला, मी पण येतो पाहिजे तर मी बी येतो तुमच्या जाऊया म्हणून सांगितलं आणि वाट त्याला जायला आणि जातो आम्ही, तुम्ही काळजी काढ सोडा. पाटील यांनी शासन स्तरावरून आपले प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी पुरे.